उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करून ही संपत्ती गरिबांना वाटून द्या अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवैध संपत्तीची माहिती ईडीला देणार आहे कारण त्यांची संपत्ती विदेशात आहे अशी खळबळजनक प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली होती. यावर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत भाजपाच्या नेत्यांचीही संपत्ती पाहावी, आमदार रवी राणा यांनी पाहावी असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय. तर उद्धव ठाकरे यांचीच नाही तर श्रीमंत अधिकारी यांच्यासह देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे. संपत्ती वाईट मार्गानं कमावली की कुठल्या मार्गानं हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं या देशातल्या सगळ्या नेत्यांची तपासणी चौकशी केलीच पाहिजे. जर शेतकऱ्यांवर सिलिंग लावलं तसं संपत्तीवर सिलिंग लावलं पाहिजे. ही संपत्ती गरिबांना वाटून दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. त्यांना भाजपचे थोडेसे पाहून घ्या म्हणा. म्हणजे उद्धव साहेबांची संपत्ती आता बऱ्याच, मला वाटतं जेवढे नेते किंवा मोठे अधिकारी आहे, श्रीमंत लोक आहे, त्यांच्या इतर देशात आपल्या देशात ह्या संपत्ती राहण्याचं न राहण्याचं काही कारण नाही. ते न राहावं असा काही विषय नाही आहे. आता ते वाईट मार्गानं कमावली कुठल्या मार्गानं कमावली तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं दे मी उद्धव साहेबाचीच काय तर पुऱ्या देशातल्या सगळ्या नेत्यांचीच तपासणी केली पाहिजे, चौकशी करणं गरजेची आहे. कोणाकोणाच्या संपत्ती बाहेर आहे, ते आवाक्याच्या बाहेर आहे का, त्याच्यावर जशी नोटबंदी आहे तशी देशातल्या पंतप्रधानांना हा निर्णय घ्यावं, सिलिंग लावावं संपत्तीवर. जसं शेतकऱ्यावर सिलिंग लावलं तसं संपत्तीवर सिलिंग लावा आणि गरीबाला वाटून द्या. शरद पवारांनी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.